चिकणठाणा गावामध्ये कठडे नसलेल्या विहिरीमध्ये गाय पडल्याची घटना आज सकाळी घडली. अग्निशमन दलाच्या प्रयत्नामुळे गायी सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. या अगोदरही विहिरीत जनावरे पडून मृत्यू झालेले आहेत. महानगरपालिका प्रशासनाने विहिरीच्या सुरक्षा कठड्यासाठी वेळीच उपाययोजना करावी अशी मागणी येथील नागरिक करत आहेत. आज सकाळी चिकलठाणा गावामध्ये कठडे नसलेल्या विहिरीमध्ये गाय पडल्याची घटना घडली. गाळ आणि कचरा भरलेल्या विहिरीमध्ये 1.5 वर्षाच्या गायीच्या वासराचे प्राण नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले. त्यांनी तात्काळ फायर ब्रिगेडला कळवल्यामुळे जवानांनी तिला सुखरूप बाहेर काढले. तहानेने व्याकुळ झालेली गाय सकाळच्या सुमारास फिरत होती. ती चिकलठाणा गावातील कठडे नसलेल्या विहिरीत पडली. विहिरीत पाणी नव्हते, पण मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला होता. विहिरीत पडल्यानंतर गाय ओरडू लागली. ते ऐकून आसपासचे नागरिक जमा झाले. मग त्यांनी फायर ब्रिगेडला कळवले. फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन 1.5 तासाच्या प्रयत्नानंतर गायीला सुखरूप बाहेर काढले. ही जुन्या गावातील वीर आहे. ही या ठिकाणी स्थानिक नागरिकांच्या मालकीची असून या ठिकाणी विहिरीला कुठल्याही प्रकारचे कठडे नाहीयेत. आणि आताच मागे 1.5 महिन्यापूर्वी या ठिकाणी एक वळू पडला होता. तो वळूला काढण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी अनेक प्रयत्न करून त्या वळूला बाहेर काढलं, परंतु डॉक्टरांच्या इंजेक्शनच्या जास्त डोस झाल्यानंतर तो वळून मृत्यूमुख पडला. आणि आज पुन्हा एकदा या विहिरीत एक गाय पडली असून त्या गायीला अग्निशामकांच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढून सोडलेला आहे. परंतु या ठिकाणी स्थानिक नागरिकांची एक मागणी आहे की भविष्यात अशी घटना घडू नये म्हणून त्यांनी तात्काळ ही विहीर महानगरपालिकेच्या ताब्यात द्यावी किंवा त्या ठिकाणी जाळीतर तयार करावी. या अगोदरही या विहिरीमध्ये अनेक मुक्या जनावरांना आपला जीव गमवावा लागला आहे. महानगरपालिका प्रशासनाने विहिरीच्या सुरक्षा कठड्यांसाठी वेळीच उपाययोजना करावी अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करत आहेत.